वृक्ष संवर्धन के लिए सामाजिक संस्था सहित हर एक स्तर से प्रयास किए जा रहे हैं, किंतु वही नवी मुंबई जैसे इको सिटी के नाम से पहचाने जाने वाले शहर में बेमतलब से पेड़ों की कटाई के मामले बढ़ते नजर आ रहे हैं। जिधर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल मिलेनियम बिजनेस पार्क यह एशिया का सबसे बड़ा आईटी बिजनेस पार्क के नाम से जाना जाता है, इसी मशहूर इलाके में अवैध फूड केयर्स हेतु 9 पेड़ों की गैर तरीके से कटाई की गई, जहां खासकर आम, अमरूद, नीम एवं सीताफल आदि पेड़ और पौधों का समावेश है। दौरान इस पेड़ कटाई के खिलाफ चेरिस इंटरैक्टिव नामक कंपनी के कुछ युवाओं ने आगे आकर मामले की शिकायत औद्योगिक विकास महामंडल प्रशासन के पास की है। इसके अलावा नवी मुंबई महानगर पालिका वृक्ष प्राधिकरण तथा MIDC पुलिस थाने में भी ये मामला दर्ज कराया गया। अच्छा, तक्रार अशी आहे की इथे जवळजवळ नऊ झाडं होती आणि फुल्ली ग्रोन ट्रीज होते, त्यातून 5 फळ झाडं होती आणि बाकी श्रब्स होते। तर हे आमचं ऑफिस आहे, बाजूलाच आम्ही कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत सगळे, आणि बेसिकली आम्ही ब्रेकला वगैरे इथे येत असतो, आणि हे कालपर्यंत सगळे झाडं ठीक होती आणि आज आम्ही आलो सकाळी जेव्हा ऑफिसला तेव्हा हे सगळे म्हणजे लिटरली कापून टेकले आणि त्याचे ह्या चेन्सॉने कट केलेले आहेत। म्हणून आज तुम्ही बघू शकता तिकडेही 9 झाडं कम्प्लिटली कट झालेले आहेत आणि दिस इज हॅपन्ड विद इन अ मिड नाईट रात्रीच्या ओवर। हां, तर मग ह्यावरून जर जमेल तुम्हाला तशी कारवाई करावी एवढीच फक्त मागणी आहे। दॅट्स वी नीड टू अटलीस्ट अंडरस्टँड हू हॅज डन दिस अँड इफ इट हॅज बीन डन विथ द प्रॉपर परमिशन, इफ इट इज डन विथ प्रॉपर परमिशन वाय द परमिशन वॉज गिव्हन, इफ इट इज नॉट डन विथ द परमिशन देन वाय डिड इट हॅपन, दॅट्स ऑल वी वॉन्ट टू नो। वृक्ष हानि कर इस मामले को तो अंजाम दिया गया है, ऐसे में दोषी लोगों को उचित रूप से सबक मिले इसलिए संबंधित युवाओं की जागरूकता महत्वपूर्ण साबित हुई है। दौरान यहाँ वृक्ष कटाई का पता चलते ही नवी मुंबई महानगर पालिका वृक्ष प्राधिकरण विभाग द्वारा घटना स्थल का जायजा लेकर कार्यवाही करने का आश्वासन दिया गया। मी नवी मुंबई महानगर पालिकेचा उद्यान सहायक आहे, या ठिकाणी मला कंप्लेंट मिळाली आता अर्ध्या तासापूर्वी, त्यानुसार मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आमची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार या ठिकाणी जी 9 झाडं तोडलेली आहेत त्या पूर्ण त्यांनी कत्तल करून टाकलेली आहे आणि त्यांच्या पद्धतीला आमच्या प्रोसेसनुसार आम्ही त्यांना पंचनामा करून नोटीस पाठवणार आहोत। नाही, या वृक्षतोडीची कोणत्याही प्रकारची परमिशन घेण्यात आलेली नाही, तरी सुद्धा आम्ही पुन्हा त्यांना विचारू, आणखीन त्यांना नोटीस आम्ही देतो। वही दुसरी ओर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल मिलेनियम बिझनेस पार्क के उप अभियंता SP आव्हाड इन्होंने फूड कियोस्क के काम पर तुरंत निर्बंध लगाने की बात स्पष्ट की। हॅलो, नमस्कार सर, स्वप्नाली बोलते नवी मुंबई आवाज मधून। सर, या ठिकाणी जे फूड क्युअर्स आहे त्याला तुम्ही परमिशन दिलेली आहे का, किंवा त्याला ताबा दिला आहे का तुम्ही? काल ताबा देणार रात्रीच हे सगळं पुढील विदाउट परमिशन, म्हणजे एक तर अलाव नाही त्यांना, पुढच्या भागात काहीच अलाव नाही त्यांना करायला, जेवढं आहे जेवढी जागा आहे तेवढंच त्यांनी करायचंय, आणि हे झाड तोडणं वगैरे हे विरोधी आहे ना, याच्या पर्यावरण विरोधी आहे। पण सर, तुम्ही जागा दिल्यानंतर रात्रीत त्यांनी एका रात्रीमध्ये झाडं तोडणं हे कितपत योग्य आहे? चुकीचं आहे ना पर्यावरण, म्हणून तर आपण ते सगळं गुन्हा दाखल करून हे केलेलं आहे, कारवाई केली, हे खूप चुकीचं झालेलं आहे आणि म्हणून तर आम्ही आता ते सिक्युरिटी गार्ड ठेवलंय, असं की अजून काही इथून पुढे काही घटना घडू नये किंवा होऊ नये असं केलेलं आहे, आणि पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट केली। इथे जी कामासाठी येणारे जो युवा वर्ग आहे, IT मध्ये जी काम करणारी मुलं आहेत, त्यांनी विरोध केलेला आहे, मग तुम्ही अशा प्रकारे करणं कितपत योग्य? भेटलं ना, मी त्यांनाही पर्सनली उलट आम्ही त्यांना विचारलं की म्हणजे कारण त्यांना ते रोज ते झाडाखाली बसायचे ना, त्यांना सर्वांनाच ती घटना वाईट वाटली, म्हणजे असं आणि त्या जागेवर आता जास्तीत जास्त झाडं लावून ना पूर्ण तो एरिया झाडं लावून हे वृक्षारोपण करणार आहे आम्ही, आणि तिथे कुठलंही बांधकाम काय होऊ, म्हणजे ऑलरेडी आता झाडं होतीच पण अजून जास्त झाडं लावून आम्ही हे करणार आहे त्यावर। फूड किओस्क काय करणार आहे येत्या काळात? फूड किओस्क आता तोपर्यंत त्यांचं सर्व हे ऍक्टिव्हिटी बंद राहतील आता। कॅमेरामन सूरज भगत इनके साथ स्वप्नाली देसाई इनका रिपोर्ट।